शिरो तालुक्यात यड्रावकर गटाचा दबदबा कायम शिरो तालुक्यामध्ये नुकत्याच झालेल्या सतरा ग्रामपंचायतीचे निकाल मंगळवारी जाहीर झाले एकूण निकाल पाहता राजेंद्र पाटील यड्रावकर गटानं तालुक्यात आपला राजकीय दबदबा कायम राखताना काही गावांमध्ये स्थानिक का आघाड्यांशी युती करत सतरापैकी दहा ठिकाणी सरपंच निवडून आणण्यात यश मिळवलंय बदलत्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर काही गावांमध्ये यड्रावकर गटाला घेरण्याचा प्रयत्न झाला पण यड्रावकर गटाच्या समर्थकांनी चिवट झुंज देत विजय खेचून आणला यड्रावकर गटासाठी ग्रामपंचायतीच्या या निवडणुका प्रतिष्ठेच्या ठरल्या होत्या आमदार राजेंद्र पाटील यांनी आपल्या अडीच वर्षाच्या मंत्री आणि आमदारकीच्या कार्यकाळात शिरो तालुक्यासाठी साडेपाचशे कोटी रुपयांचा निधी खेचून आणला आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पक्ष तट संघटना जात धर्म न पाहता केवळ विकासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून केलेल्या कामाची नोंद शिरो तालुक्याच्या जनतेनं घेतली आहे या निकालावरून स्पष्ट झालं आहे शिरो तालुक्यातील गावागावांना मोठ्या प्रमाणात निधी देऊन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर सर्व गावांचा कायापालट करू शकतात याच आत्मविश्वासानं गावागावामधील मतदारांनी मतदान केल्याचं एकूण निकालावरून स्पष्ट झालं आहे शिरो तालुक्यातील अब्दुल्लाट अकीवाट कवठेसार उमळवाड औरवाड नवेदानवाड कनवाड संभाजीपूर हेरवाड आणि चिंचवाड या गावामध्ये यड्रावकर गट आणि स्थानिक आघाडीचे सरपंच निवडून आले आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर गटाला मिळालेल्या या दैदिप्यमान यशामुळे यड्रावकर गटामध्ये चैतन्याचं वातावरण निर्माण झालं आहे हिवाळी अधिवेशनानिमित्त नागपूर येथे असलेल्या माजी आरोग्य राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिरो तालुक्यातील सर्व विजयी नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचं अभिनंदन केलं आहे निकाला गावा गावा या निकालानंतर प्रतिक्रिया देताना आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर म्हणाले की गावागावातील नागरिकांनी विकास कामाला महत्व दिल्याचं या निकालावरून स्पष्ट होतं ग्रामपंचायत ही नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करत असते त्यामुळे ग्रामपंचायतीमध्ये जाणारे पदाधिकारी गावासाठी तळमळीने काम करणारे असावेत अशीच मतदारांची अपेक्षा असते मागील दोन अडीच वर्षात कोट्यवधी रुपयांचा निधी आपण आणून प गट तट पक्षभेद जातपात न पाहता तालुक्यातल्या प्रत्येक गावाला योग्य प्रमाणात निधी देऊन सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न आपण केला शिरो तालुक्यातील जनतेला आमच्याकडून आणखी अपेक्षा आहेत त्यामुळेच जनतेनं आमच्या विचारांचे प्रतिनिधी गावगावात निवडले आहेत सर्व नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच या सर्व गावामधील निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांचं मी अभिनंदन करतो आणि मतदारांचे आभार मानतो कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा